गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. बैठकीत 10 ऑगस्टपर्यंत रस्ता दुरुस्तीची मुदत. पुणे सातारा कोल्हापुरातील पूर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत संतप्त धरणातून पाणी सोडण्याआधी नागरिकांना अलर्ट केलं नसल्यावरून सुळेंचा सवाल. मुंबई गोवा महामार्गाची 10 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती करा. मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा उद्या वाढदिवस, मात्र समर्थकाच्या आत्महत्येनं व्यथित झाल्यानं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय. कार्यकर्त्यांनाही आवाहन. आमदारकीच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात विकास नाही, फक्त पत्रकबाजी. धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांचे माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर आरोप. लोकसभेच्या वेळी पैसे नव्हते, आम्ही गाफील राहिलो, पण आता आदेश आला तर विधानसभा लढणार. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी थोपटले दंड. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाकडून खासदार कंगना रणौतला नोटीस. 21 ऑगस्टपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश. मंडीतल्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून नोटीस. अर्थसंकल्प आणि पुरवणी बजेटच्या माध्यमातून पुन्हा निधी मागितल्यानं राज्यावर कर्जाचा डोंगर. निधीचा वाटप आणि विनियोग बेशिस्तपणे. थोरातांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकून ठाकरे आणि अजित पवारांविरोधात खोटं अफिडेव्हिट करण्यास सांगितलं होतं. अनिल देशमुखांचा आरोप. पेन ड्राईव्ह दाखवत व्हिडिओ असल्याचाही देशमुखांचा दावा. मंत्रालयात पीओपीचा काही भाग कोसळला. मंत्रालयाच्या पत्रकार कक्षातील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा पालकमंत्री अजित पवारांकडून आढावा. मदतकार्यासाठी सतर्क राहण्याची यंत्रणेला सूचना, तर गरजेशिवाय बाहेर पडू नका. अजित पवारांचं आवाहन. राज्याला उद्याही पावसाचा धोका. 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी. जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर.